कांद्यावर निर्यात बंदी लावल्याने कांदा उत्पादक शेतकरी आता मरणाच्या दारेवर उभा आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली असल्याने कांद्याचे भाव हे कोसळले आहेत. शेतकरी अतिशय संतप्त झाला आहे. येत्या निवडणुकीमध्ये तो कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. नोटा या पर्यायाचा शेतकरी राजा वापर देखील करणार आहे. ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जो माणूस मरायची गोष्ट करू शकतो तो माणूस मारायची गोष्ट देखील करू शकतो. कांदा उत्पादकाचा संयम तुटला तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काहीही घडू शकतं. सत्ताधारी आणि विरोधकांना लोक गावबंदी देखील करू शकतात. सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी हा इशारा दिला आहे. कांद्यावर निर्यात बंदी लादल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे. सोलापुरात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली, परंतु कांद्याचे दर पडल्यामुळं शेतकरी संतापलेला आहे आणि शेतकऱ्यांनी आता कोणत्याही पक्षाला मतदान न करता नोटाला मतदान करू असा निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतला. ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे, लक्षात ठेवा. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसहित विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आत्मचिंतन या बाबीकडे केलं पाहिजे असं आमचं मत आहे. आज कांदा उत्पादक शेतकरी जर मरणाच्या दारात उभा आहे, मरताव क्या नाही करता. जो माणूस मरायची गोष्ट करू शकतो तो माणूस मारायची सुद्धा गोष्ट करू शकतो. कांदा उत्पादकांचा संयम जर का तुटला तर महाराष्ट्रात काही घडू शकते येणाऱ्या काळामध्ये, हे सरकारने ध्यानात ठेवावं. आणि आता सत्ताधारी नेत्यांसहित सर्वच पक्षाच्या नेत्यांना लोक उद्या गावबंदी सुद्धा करू शकतात. त्यामुळं आमचं असं स्पष्ट मत आहे की सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा आणि तातडीनं कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अन्यथा कांदा उत्पादकांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल.